शिर्डी लोकसभा मतदारसंघातल्या समस्या गेल्या 4 वर्षात कमी झाल्यात का, याच्या बाबतीत संसद सदस्यांनी खासदारांनी नेमकं काय काम केलंय पाहूयात एक रिपोर्ट. शिर्डी लोकसभा मतदारसंघात सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो पाणी प्रश्न. निळवंडे धरणाचं काम आणि त्यातून सिंचनासाठी उपलब्ध होणारं पाणी हा प्रश्न नेहमीच चर्चेत असतो. राज्य सरकारच्या निधीनं धरणाचं काम तर आता पूर्ण झालंय, मात्र कालव्यांची कामं अजून शिल्लक आहेत. या धरणाला आता केंद्रीय जल आयोगाची तांत्रिक मान्यता मिळाली आहे. या कामावरूनही आता श्रेयाची लढाई सुरू झाली आहे. ती मान्यता गेली 42 वर्षे कॅनलला नव्हती आणि धरणाला नव्हती. ती धरणाला मान्यता मिळाल्यानंतर कर्जाला पात्रता होती. ती पात्रता 2014 खासदार झाल्यानंतर आम्ही माहिती घेतल्यानंतर त्यांनी कसली परवानगी घेतली नव्हती आणि ती पात्रता त्यांनी कालच्या 7 तारखेला त्यांनी मान्यता आणि मान्यता दिल्यामुळे हा प्रकल्प 2 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी आणण्याचा मार्ग मोकळा. हे धरण ह्या 240 वर्षाचा प्रश्न आहे की जे 1800 आज जे धरण 2500 कोटीच्या खर्चाचं झालं ते धरण ज्या वेळेला सुरुवातीला 78 साली ज्या पद्धतीनं ते 18 कोटी काही याच्यामध्ये होतं 100 पटीनं याच्यामध्ये वाढ झाली. तोपर्यंत ही सर्व शासन व्यवस्था गप्प बसलेली होती. आज या भाजपच्या कालखंडामध्ये याची मंजुरी मिळाली. खासदार सदाशिवराव लोखंडे यांचा निळवंडे धरणासाठी केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळवून आणण्यात मोठा वाटा आहे. त्याबरोबरच दौंड मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाची जुनीच मागणी या खासदारांच्या कार्यकाळात पूर्ण झाली आहे. सर्वांच्या एकजुटीमुळं रेट्यामुळं हे फलित प्राप्त झालेलं आहे. परंतु काही राजकीय नेते की ज्यांना हे होऊ देऊशी वाटत नव्हतं, त्यांना ह्या पाण्याचं पाण्यामध्ये वाटेकरी होऊ देऊशी वाटत नव्हतं, ते लोक फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. याला म्हणतात तुझं श्रेय, त्याला म्हणतात तुझं श्रेय. श्रेय सर्वांच्या एकजुटीचं आहे, शेतकऱ्यांचं आहे आणि खासदार लोखंडेच्या मेहनतीचं आहे. अचानक कुठून तरी आयात केलेला एक माणूस आला आणि 8 दिवसामध्ये तो खासदार झाला. परंतु गेले 4 वर्ष अनेक या मतदार 7 तालुक्यातील या लोकसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न प्रलंबित आहे. परंतु हे खासदार कुठं दिसलेच नाही. हे मोदींच्या नावाखाली निवडून आले पण आम्हाला कळलंच नाही हे सत्य ते की सत्य बाहेर. सदाशिव लोखंडेचा हा मूळचा मतदारसंघ नसल्यानं मतदारसंघात स्वतःचं संघटन नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत सदाशिव लोखंडेंना पक्षांतर्गत प्रबळ दावेदार म्हणून बबनराव घोलपांचं नाव चर्चेत आहे. लोकसभा निवडणुकीत जर भाजप सेनेची युती झाली तर शिर्डीची जागा ही शिवसेनेकडे आहे, त्यामुळे सध्या भाजपच्या तंबूत असलेल्या भाऊसाहेब वाकचौरे यांची मात्र मोठी अडचण होणार आहे. त्यामुळे त्यावेळी त्यांचा पक्ष कोणता हे महत्वाचं आहे. व्यक्तिगत लाभार्थी जे मोठ्या संख्येने केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून तयार झाले त्यांच्याशी जर त्यांना संवाद साधता आला खासदार सदाशिव लोखंडेंना आणि त्यांना जर बरोबर घेता आलं तर ती एक त्यांच्या दृष्टीने जमीची बाजू आहे. जी पाळंमुळं आहेत घट्ट रोवलेली ती साखर सम्राटांची आहेत आणि जे ज्यांच्या ताब्यामध्ये आज इथल्या सगळ्या निर्विवाद संस्थात्मक शक्ती आहे तर आजही ते म्हणतील तोच उमेदवार इथे चालेल. काँग्रेस राष्ट्रवादीकडून अजून कुठलाही चेहरा समोर आलेला नाही. मतदारसंघातील वजनदार नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी नगर लोकसभा लढवण्याची जोरदार तयारी केली आहे. मात्र ती जागा राष्ट्रवादीकडे असल्यानं ऐनवेळी जागा वाटपात नगरची जागा काँग्रेसला आणि शिर्डीची जागा राष्ट्रवादीला अशी अदलाबदल झाल्यास शरद पवार शिर्डी मतदारसंघातून कोणाला संधी देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. याबरोबरच या मतदारसंघातून रामदास आठवले पुन्हा निवडणूक लढवणार अशीही चर्चा आहे. प्रशांत शर्मा, झी मीडिया, शिर्डी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.